गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांची श्वेतपत्रिका कॉन्टेनमेंटच्या आमदारांनी काढावी असं आवाहन महाविकास आघाडीचे कॉन्टेनमेंटचे उमेदवार रमेश बागवे यांनी आमदार सुनील कांबळे यांना केलंय. रमेश बागवे यांच्या पदयात्रेला संत कबीर चौकातून सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आप तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते झेंडे घेऊन सहभागी झाले होते. आझाद मंडळ, विठोबा सोसायटी, सत्तार खान चाळ, अरुणा चौक मंडळ, पारशी आग्यारी, ताराचंद हॉस्पिटल, त्रिमूर्ती बिल्डिंग, कादरभाई चौक, लकेरा मारुती, करंडे चौक, अय्यप्पा मंदिर, दत्त मंडळ क्लब, नायडू गणपती चौक, हॉटेल पुना कॅफे, उंटाडे मारुती या मार्गे निघालेल्या पदयात्रेचा पॉवर हाऊस येथे दुपारी 2 वाजता समारोप झाला. रवींद्र माळवदकर, सुनील पडवळ, राजेंद्र पडवळ, लता राजगुरू, विशाल धनवडे, प्राध्यापक वाल्मिकी जगताप, संगीता तिवारी, रमेश अय्यर, जयंत किराड, रामभाऊ पारिक, भाई कात्रे, डॉक्टर वैष्णवी किराड, विजय शिंदे, शीला रतनगिरी, सुनील घाडगे, विजय वारभवन, फैया शेख, सुनील गवते, राजेश मोरे, शेखर जावळे, दत्ताभाऊ जाधव, उत्तम भुजबळ, भोलासिंग अरोरा, मीनाताई पवार यांच्यासह विजय नायर, मधू नायर व महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पदयात्रेचे ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. स्थानिक मंडळांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. महिलांनी रमेशदादा यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेस जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, शरद पवार साहेब जिंदाबाद, उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पदयात्रेने संपूर्ण परिसर महाविकास आघाडीमय झाला होता. सायंकाळी प्रभाग क्रमांक 28 येथील सालेजवरी पार्क येथे पदयात्रा पार पडली. त्यांना लोक त्यांचा जबाब देतील. त्यांना सत्तेची आणि पैशाची मस्ती आली. 10 वर्ष लोकांनी पाहिलंय त्यांनी किती विकास केला का भकास केला हे कंटोनमेंट मतदारसंघातल्या नागरिकांना चांगलं माहिती. कंटोनमेंट मतदारसंघाच्या नागरिकांना या ठिकाणी शांतता हवी आणि विकास हवा आहे. जातीवाद, धर्मांत शक्ती आपसामध्ये भांडणं करून सामाजिक ध्रुवी करून हे त्यांना आवडत नाही आहे. आणि ह्या ठिकाणी कंटोनमेंट मतदारसंघ हा मिनी इंडिया आहे. ह्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि म्हणून ह्या ठिकाणी सर्वांना घेऊन जाणारा कार्यकर्ता पाहिजे. सर्व समाजाचे प्रश्न सोडवणारा पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये जे प्रश्न 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आवासून पाहतात, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, झोपडपट्टीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, लोकांचा ह्या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न ह्या ठिकाणी रेंगाळलेले आहेत. फक्त त्यांचा जुमलाबाजी, खोटं बोलणं, दिशाभूल करणं आणि लोकांमध्ये ते निर्माण करणं हा एकमेव कार्यक्रम भाजपचा असल्यामुळे लोकांना काम करणारा कार्यकर्ता पाहिजे. सांगा ना कोणती कामं मार्गी लागली. पुण्यातल्या नाही, कंटोनमेंटला कोणत्या पण नागरिकाला विचारा, ट्रॅफिकचा प्रश्न कसा आहे, या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न कसा आहे. महानगरपालिकेमध्ये सामान्य नागरिकांना ज्या सुविधा होत्या त्या देखील त्या ठिकाणी मिळत नाही. डायलिसिस असेल, ICU असेल, आज आरोग्य सुविधा मोठ्या हॉस्पिटलमध्ये सामान्य नागरिकाला परवडत नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे. युवकांना रोजगार मिळत नाही आहे. जे रोजगार होते बंद झालेले आहेत. व्यापारी हतबल झालेला आहे. या ठिकाणी असे अनेक प्रश्न आहेत ज्या ठिकाणी आपल्याला माहिती की आता पुणे शहर आता हे ड्रग माफिया शहर झालेलं आहे, कोयता गँग झालेली आहे. या ठिकाणी असे अनेक प्रश्न या ठिकाणी नागरिकाला भेडसावतात, ज्यांना सरकार चालवता येत नाही. समाजामध्ये अशांतता आहे, असुरक्षित आहे, कायदा सुविधा धोक्यात आलेली आहे. या सर्व बाबीमध्ये लोक आता वैतागलेले आहेत. लोकांचा आक्रोश आहे, त्याच्यामुळे ते लोकांना खोटं बोलतात. आता लोक फसणार नाही ह्याची मला शाश्वती आहे. सुदैवाने आमच्याकडे कार्यकर्ते जाळे आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सेना आहे, आम आदमी पार्टी आहे आणि आमच्या काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करतात. सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी जोमाने कामाला लागल्यात. त्यांना बदल हवा आहे. या ठिकाणी जातीवाद नाही पाहिजे, या ठिकाणी विकास पाहिजे. विकासावरती आम्ही मत मागणार आहे. आमच्याकडे सत्ता असताना आम्ही काय काय केलं आहे हे लोकांना चांगलं माहिती. त्यांनी त्यांची श्वेतपत्रिका काढून दाखवावी की या कंटोनमेंटमध्ये काय काय काम केलं ते लोक त्याचं उत्तर देतील.